आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते आटफाडी पांढरेवाडी बोंबेवाडी जाणारा 50 वर्ष प्रलंबित असलेल्या पुलाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आटफाडी ग्रामपंचायत हद्दीतील सांगोला चौक ते पांढरेवाडी बोंबेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर ओढापात्रात नाबार्ड योजनेतून अंदाजपत्रकीय रक्कम 1,83,00,000 रुपये खर्च करून फरशी पूल बांधणे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार श्री अनिलभाऊ बाबर व जिल्हा बँकेचे संचालक श्री तानाजीराव पाटील तसेच लोकनियुक्त सरपंच सौ वृषाली धनंजय पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सागरमाळा पाटीलमाळा पांढरेवाडी काळीखण सवानमाळा कोळेकरमाळा रानमाळा व बोंबेवाडी गावातील ग्रामस्थांच्या मागणीवरून व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री तानाजीराव पाटील व लोकनियुक्त सरपंच सौ वृषाली धनंजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यसम्राट आमदार श्री अनिलभाऊ बाबर यांनी नाबार्ड योजनेतून तब्बल 1,83,00,000 रुपये मंजूर केलेल्या पुलाच्या कामाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्ष काम झाल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या पुलामुळे सागरमाळा पाटीलमाळा पांढरेवाडी काळीखण चव्हाणमाळा कोळेकरमाळा रानमाळा व बोंबेवाडी गावातील नागरिकांची दळणवळणाची सोय होणार आहे. त्यामुळे या पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात पिकत असलेल्या डाळिंब फळाची निर्यात होण्यास मदत होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी आटपाडी गावचे माजी सरपंच श्री शिवाजीराव पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री डी एम पाटील सर, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री साहेबराव पाटील, दिगंजीचे सरपंच श्री अमोल मोरे, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट धनंजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ता पाटील पंच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री सतीश बुर्ले, शिवसेना नेते श्री सुभाष जगताप, श्री अरविंद चव्हाण चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब मेटकरी व प्रकाश मरगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ उषा पोपट पाटील, श्री पोपट पाटील पंच, श्री दौलतराव चव्हाण, श्री मनोज नांगरे पाटील, श्री गुलाबराव आत्माराम पाटील, सिद्धनाथ सेलचे संचालक श्री विजय चव्हाण, श्री विजय माळी, श्री सुखदेव पाटील, श्री विलासराव खरात, श्री मनोज देशपांडे, सचिन सपाटे, श्री मझर तांबोळी, दिगंजी ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब होणराव, श्री मुन्ना तांबोळी, श्री महेश साळी, श्री संजय वाघमारे, श्री बाळासाहेब बांड, ठेकेदार श्री दीपक देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.